गणेश विसर्जन मिरवणूक कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात पार पडली जात आहे. विसर्जन मिरवणूक कार्यक्रम शांततामय वातावरणात संपन्न व्हावा यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याकडून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. यामध्ये शहर पोलीस स्टेशनचे 40 कर्मचारी, जिल्ह्यातून 100 स्टॅकिंग फोर्स, होमगार्ड, एनसीसी असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. काही संशयात्मक हालचाली आढळल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेले आहे. डीजे व डॉल्बीवर हायकोर्टाची बंदी आहे, त्यामुळे नागरिकांनी कायद्याचे पालन करून पारंपरिक वाद्य वाजवून उत्सव साजरा करावा असे आवाहन शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी केले आहे. आज कोपरगाव शहरामध्ये चांगला उत्साह आणि आनंदामध्ये आज गणेश विसर्जनची मिरवणूक निघालेली आहे आणि या ठिकाणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय राकेशजी माणगावकर साहेब आमच्या बरोबर आहे आणि कशा प्रकारे बंदोबस्त लावले आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. साहेब, आज कशा प्रकारे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या विसर्जन मिरवणुकीसाठी? आज कोपरगाव शहरामध्ये जो गणेश विसर्जन मिरवणूक आहे त्यानिमित्ताने पोलीस स्टेशनचे एकूण 40 कर्मचारी, त्या व्यतिरिक्त जिल्ह्यातून स्ट्रायकिंग फोर्स आणि एसआरपीएफचे प्लॅटून या ठिकाणी जवळपास 101 पोलीस या ठिकाणी हजर आहेत आणि त्या व्यतिरिक्त होमगार्ड, त्यानंतर कॉलेजचे एनसीसीचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी बंदोबस्तासाठी लावलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त जो विसर्जन मिरवणूक आहे ती माझं सर्व गणेश मंडळांना आवाहन आहे की त्यांनी शांततेमध्ये विसर्जन मिरवणूक काढावी आणि नागरिकांना आणि समाजाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने त्यांनी सण साजरा करावा आणि अर्थातच हायकोर्टाने डीजे आणि डॉल्बीला बंदी टाकलेली आहे तर त्यांनी कुठल्याही प्रकारे डीजे आणि डॉल्बीचा वापर करू नये व पारंपरिक वाद्याचा वापर करावा असं मी त्यांना सर्वांना आवाहन करतो. एकंदरीतच साहेबांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे का कायदा व सुव्यवस्थेचं भान राखून या ठिकाणी गणेशोत्सव मिरवणूक आपण साजरी करावी, डीजे आणि डॉल्बीवरती हायकोर्टाची बंदी आहे, त्यांचा पोलिसांचा काही हस्तक्षेप नाहीये, नागरिकांनी ते सहकार्य करावा आणि पारंपरिक वाद्य वाजवूनच आपली मिरवणूक आणि बाप्पाला अखेरचा निरोप द्यायचा आहे. कॅमेरासह मोबिन खान, डी न्यूज, कोपरगाव. डी न्यूज शैलेश शिंदेसह मोबिन खान, कोपरगाव.